नमस्कार, तेजस किचन मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत बीटरूटचा हलवा। आता बीट म्हटलं की लहान मुलांना ते अजिबात आवडत नाही। लहान मुलं काय बीट खायला मागत नाही, तेव्हा त्यांना बीट कसं खायला घालायचं? तर आपण आज हलवा करूया। म्हणजे हलवा जर का त्यांना खायला घातला तर छोटे मोठे या सगळ्यांनाच तो खूप आवडतो आणि हा खूप पौष्टिक पदार्थ आहे। तेव्हा चला आपण आता सुरुवात करूया। आणि हो, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। म्हणजे काय होईल की मी नवीन व्हिडिओ जेव्हा टाकते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुम्हाला तो पाहता येईल। चला आता आपण सुरुवात करूया। आता ही आहेत 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो बीट। बीट मी स्वच्छ धुवून त्याची सालं काढून आणि पुन्हा धुवून घेतलेली आहे। हा आहे 1/2 किलोपेक्षा थोडासा खवा। हा होममेड खवा आहे, मी घरी केलेला आहे। मी तुम्हाला ह्याची पण रेसिपी नंतर दाखवीन। ह्यातलं थोडंसं दूध लागणार आहे, ही साखर, ही वेलची पावडर आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स किसून घेतलेले आहे। हे फूड प्रोसेसरमध्ये मी फिरवून घेतलेलं आहे। आता ह्या तुपावरती हे बीट परतणार आहोत। मी आता कढई तापत ठेवलेली आहे, आता ह्याच्यात तूप घालायचं। थोडंसं आपण नेहमी शिरायला वगैरे घालतो तसं थोडंसं घालायचं। साधारण 3 चमचे तूप घालायचं आणि आता तूप तापलं की आता त्याच्यात हे आपण किसलेलं बीट टाकणार आहोत। तूप तापलेलं आहे, आता हे त्याच्यात किसलेलं बीट गेलं। आता हे बीट टाकल्यावरती हे असं थोडस हलवायचं। आता 500 ग्रॅम बीटाला 250 ग्रॅम साखर आणि 200 ग्रॅम हा खवा आहे। म्हणजे 500 ग्रॅम बीट, 250 ग्रॅम साखर आणि 200 ग्रॅम खवा आणि हे साधारण थोडंसं आपल्या अंदाजाने दूध घ्यायचं बीट शिजेपर्यंत। साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हा बीटाचा किस परतल्यावर हे बघा, हे असा परतला की आता थोडंसं झाकण त्याच्यावर ठेवून द्यायचं आणि थोडा वेळ त्याला शिजून द्यायचा। हे असं झाकण ठेवायचं, ठेवून आपण ह्याला 2-3 वेळा परतून घ्यायचं आणि थोडंसं नरम करायचं। हे पहा, हे आता मी असं 2-3 वेळा परतून माझं झालेलं आहे। आता मी ह्याच्यात ह्या वाटीने 1 वाटी दूध टाकणार आहे। साधारण थोडं कमी जास्त झालं तरी चालेल। आणि हे असं सारखं करून पुन्हा झाकण ठेवून थोडा वेळ शिजून देणार आहे, म्हणजे हे बीटरूट मऊ होईल। आणि गॅसची फ्लेम मिडियमवरच ठेवायची। आता झाकण काढून पाहूया। हां, हे दूध चांगलं आटलेलं आहे। आता आपल्याला जर का दूध कमी वाटलं तर आपण पुन्हा घालायचं। आता ह्या वाटीने साधारण 2.5 वाट्या दूध ह्याला मी घातलेलं आहे आणि हे बीट असं मऊ झालं पाहिजे। असं थोडंसं असं हाताने दाबून बघायचं की मऊ झाले की नाही। हे बघा, चांगलं मऊ झालेलं आहे। आता ह्याच्यात आपण साखर मिक्स करणार आहे। 500 ग्रॅम बीटाला 250 ग्रॅम साखर, म्हणजे 1/2 किलो बीटाला 1/2 किलो साखर। आता या साखरेचं पण पाक होईल, थोडंसं पाणी होईल आणि ते आटेपर्यंत बीट थोडस आणखीन शिजेल। आता आपण हे आटवून घेऊया। आपण हे झाकण काढून पाहूया। आहा, कलर बघा किती सुंदर आलाय तो। आता ह्याच्यात आपण हे ड्रायफ्रुट्स टाकूया। ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही टाकू शकता। मी काजू, बदाम आणि अक्रोड असे घेतलेले आहेत। आणि साखर पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त टाकू शकता। आता आमच्याकडे गोड खूप आवडत नाही म्हणून मी कमी गोड केलेलं आहे।
हे टाकले ड्रायफ्रूट्स. आता हे असं मिक्स करायचं. आता बीट पण छान शिजलेलं आहे. आता हे मिक्स करून परत थोडा वेळ ठेवून देणार आहे. आता आपण हे झाकण काढून बघूया. आता ह्याच्यात जाईल अर्धा चमचा वेलचीची पावडर. ही बघा, ही वेलचीची पावडर टाकली. आणि हा 200 ग्रॅम खवा. हा असा हळूहळू टाकत जायचा आणि मिक्स करत जायचं. खव्यामुळे हलव्याला खूप छान टेस्ट येते. हा सगळा आता खवा मिक्स करून झालेला आहे. आता हा आपला बीटरूटचा हलवा रेडी. आता हा हलवा तुम्ही कसाही खाऊ शकता. गरम खा, आवडत असेल तर गार खा, कसाही खा, खूप छान लागतं.